Ei, Rocky, vai alu, Rocky, vai alu. Ei, Rocky, vai. ए चिल्लर फॅक्टरी आपल्या खाणीतलं भांगार किती गोळा झालंय? चार पोती लोखंड आणि दोन पोती प्लास्टिक गोळा केलंय. बर बर ठीक आहे ठीक आहे. तांब्याची भांडी पण गोळा करत जावा भांगार मध्ये, म्हणजे पैसा लय मिळतोय. चला चला हेलिकॉप्टर घेऊन ये, पाथ लागेल शिस्तीत घेऊन ये. भाई हेनच आपल्या लोखंडाच्या खाणीतली चार पोती ताणून नेली ती. चार पोती ताणून नेली ती काय काय रे बुळग्या, आमच्या लोखंडाच्या खाणीतली लोखंडाची पुती चोरून नेली शी. कोण रे तू? रॉकी घालेन तुला बुक्की. अरे कुठला नरसाण असलं फालतू पुस्तक लिहिले काय माहिती, जरा सुद्धा खरं वाटत नाही. अहो मॅडम, सरकारनं बंदी घातल्या पुस्तकावर कस तर गणतायतनं चोरून आणले. शेवटची कॉपी आहे नीट वाचून बघा. हे बघा, आम्हाला शेतात भांगलायला जायचंय, वावरात गुडघाभर तनकट वाढलंय, मला नाही टाइम ही वाचायला. सरकारनं बंदी आणले या पुस्तकावर, म्हणजे याच्यात काहीतरी गुप्पित असणार, नीट वाचून बघ. हो वाचा वाचा मॅडम. मला पण खूप उचलून लय बोर झालंय, तेवढीच एंटरटेनमेंट होईल काय. गप माकडा, कॉपी आण माझ्यासाठी. लेखक कोण आहे पुस्तकाचा, बोलवा त्याला. हळू हळू जरा छातीच्या बरगड्याचा पिंजरा मॉडल. आणि इकडे पुस्तक मी वाचून दाखवतो. हे आंध्या, अर्ध्या तासात पुस्तक वाचती, मला बांगलाय जायला उशीर होती. परत ना उशिरा बांगलाय गेलं का नाही, मालक 150 रुपये हजरी देते, 125 रुपये हजरी देतोय. अर्ध्या तासात वाचायला काय बाराकडे यावी. गप ऐक, माझ्या पुस्तकाचं नाव आहे KGF. ए छबिया, बिन बापाचं पोरग दिसतंय, चल मी सांभाळतो. पाच वर्षानंतर. दहा वर्षानंतर. ए आंध्या, तुझ्या KGF चा हिरो 15 वर्षाचा धबुरडा झाला, तर आईच्या काकतनं फिरती वि. होय, कारण त्याला पोलिओ जाण्याला दोन बोन पाजायच राहिले. त्या बाईक लांबड लावू नको. हो वाचा वाचा, मला इंटरेस्ट यायला लागलाय. ए रॉकी नर पुड्या, उतर खाली, लग्नाचं वय झालं तरी आईच्या हकत बसतोय. उतर आय, अगं मला चालाय त्या पुलीमुळे अग पडलो. आय अग आय 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 काय झालं तुला? आय पोरा, मला माव्याची तलाप झाल्या, शब्याच्या पानपट्टीचा आणि लवकर मावा घेऊन ये, नाहीतर माझा जीव जाईल. आय जीव सोड नको, तुझा येऊ राखी 5 मिनिटात मावा घेऊन येतोय, थांबालच. लवकर ये पोरा. ओ दादा दादा, 3 रुपयाचं मावा देखी, माझ्या आईला माव्याचे तलाप झाले. 3 रुपयाला मावा येत नाही बा, 20 रुपये लागतील. अहो द्या की दादा, पाया पडतो तुमच्या, 3 रुपयाचं मावा द्या. अरे 3 रुपयाला मावा येत नाही म्हणून सांगितलेले कळत नाही का? चल निघ. जातो की माकडा. त्याच्याकडे मावा आणायला पैसे नव्हते, त्यामुळे तिच्या आई माव्या विना तडपून तडपून मिली. पण त्याच्या आईने मरता मरता त्याला काहीतरी सांगितलं. पोरा एक लक्षात ठेव, माव्याची तलप लय वाईट आहे. 70 रुपये कमी होतं म्हणून मला आज मावा मिळाला आहे, त्यामुळे माझा जीव जायला लागलाय. पण पोरा, तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस हो आणि कुणालाच मावा कमी पडून देऊ नकोस. माव्यामुळे कुणाचा जीव गेला नाही पाहिजे. आय मी वचन देतो, माव्यामुळे कुणाचा जीव जाणार नाही. आय 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 काय झालं आय आय. मग तो पैसे कमवायसाठी मुंबईला गेला. मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या भांगारच्या दुकानाचा व्यवसाय होता. अरे बाबा, इथं पैसे मिळवायसाठी काय कामधंदा आहे का? हाय की काय बूट पॉलिश करायचा. करतो की मग? चल चल बाबा. पॉलिश बूट पॉलिश पॉलिश बूट पॉलिश. अरे कोण आहे रे ओळू बैल,
गपुरत्या मुंबईचा बादशाह शिट्टीबाई 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 ह्याचं काय शिट्टीचं दुकान आहे काय सुक्काईच्या तोंड बंद कर शिट्टीबाई नाव आहे त्याचं बरोबर शिट्टीबाई भाई तू इन्स्पेक्टरला डिंग डँग करायला लागलाय हाणायचं का त्याला दोस्त फिराय का त्याला टोल्या कोण मारणार त्या इन्स्पेक्टरला ती पण खराय माना तू मारणारस काय काही चिरकूट मारणार आहे ती काय रे चिरकूट मारणार काय त्या इन्स्पेक्टरला हाय काय कोणाचा दम बघितलंस कुणाचा तो दम नाही चाचू कसं झालं कळलं का कसा झटका बसती करंटचा कळलं कळलं लय जोरात असतो झटका बाबा जा मारतो त्या पोलिसाला बर बर मारतो त्या पोलिसाला ती बघा पोलीस आहे दोस कस फुडतो तिथे जाता कुणी मारलं कोण तू कोण माझं नाव सांगायचं विसरलो थांबा नाव सांगून येतो त्याला कुठे गेलो सुद्धा माझं नाव माहित आहे का तुला नाही रॉकी नाव आहे माझं शेट्टी साहेब ते आमच्या गँग मधलं पोरगा राव त्याला मजेने म्हणलं पोलीस असं जाऊन मार त्यानं खरंच मारलं चुकलं साहेब टेन्शन घेऊ नको तू त्या पोराला मी पोलिसाच्या ताब्यात सोडून आणलंय तर मग ते बघ हे नरसाळ्या कुठे गेलो होता सर नाव कमवायला गेलेलो मी त्या पोलिसाला कशाला मारलंस दुसऱ्या कुणाला मारलं तर पोलीस हुडकणार आणि पोलिसाला जर मारलं तर ह्याच्यासारखा डॉन हुडकणार मला काय पाहिजे रे तुला दुनिया दुनिया सकाळी धुतलं की वाशी तू काय तुला अरे भुसनया दुनिया नव दुनिया पाहिजे मला दुनिया ए धरा रे लंद्या पोलिसाच्या ताब्यात साल्टंडी को सोर मारून दे त्याला दुनिया पाहिजे मग तुया ए शेट्टी भाई चेष्टा केली मी दुनिया नको मला मग दुसरं काय पाहिजे तुला दुखतंय त्याच्यावर मलम लावा दिला तर बरं होईल पोलिसांनी लाथा बुक्क्या घातल्या त्यामुळे लय दुखाय लागले ए मलम द्या रे त्याला तर अशा पद्धतीने रॉकीला शेट्टी भाई ने त्याच्या गँग मध्ये सामील करून घेतलं रॉकी भंगारचा सगळा धंदा बघायला लागला तिची दहशत वाढली सगळी रॉकीला द्यायला लागली आता बघूया 10 वर्षात काय झालं आज भांगर किती गोळा झालं रे 4 पोती भांगर गोळा झाले त्या 2 किलो पत्थर आणि 8 किलो प्लॅस्टिक आहे बर बर शेट्टीबाई शेट्टीबाई सलाम करा शेट्टीबाई सगळं गाव तुम्हाला सलाम करते पण रॉकी साला तुम्हाला सलामच करत नाही थांबतो त्याला सलाम रॉकी भाई मला तिथंच ठेवून आला सवी अरे फोकणीच्या सायकल पंक्चर आहे चाललास म्हणून मरतोशी असू दे ए रॉकी सालिया तुला माझ्यामुळे सगळी ओळखते ती म्हणलं शाणा होतोय शिवी 4-5 लुक्क्यांनी काय मारलं म्हणून स्वतःला डॉन समजा लागलास काय ए चेपक्या 4-5 लुक्क्यासनी मारून मी डॉन झालेला नाही मी ज्यासनी मारलं ती सगळी डॉनच होती ती रॉकी भाई मंगळवारचं खोट बोललं की संडासच बिघडत असं ऐकलंय मी बा खरंच काय सॉरी चुकून तोंडात नाही गेलं मी 4-5 लुक्क्यासनी मारून डॉन झालोया ए बुरट्या तुला पण आता सांगायचं होतं मी खोट बोलले की संडासच बिघडत मलाच तुमच्या जुलवरच्या गोळ्या आणायला लागत या म्हणून बोललो मी बर बर शेट्टे मला रॉकी पाहिजे ए पोरा 2 रुपये चौक्यांचा चौकी नव रॉकी मी आहे रॉकी बोला काय काम आहे गरुडाला मारायचंय या रॉकी पाकरासनी मारत नसतो गरुड म्हणजे पाकरण गरुडा म्हणजे एक माणूस आहे त्याला मारलं तर रॉकी मुंबई तुझे काय
कुठं राहतो त्या गोरोडा सांग, तिची पक्क उपटून आणतो, तोडतो त्याला. कुठं राहतो सांग, उद्या सकाळ फोन कर मला. बर बर ठीक आहे, सुटणार त्याला. सलाम रॉकी भाय. अरे म्हणा की चुकाय जनू. गरुडाला मारायसाठी रॉकी बेंगलोरच्या दिशेने गेला, कारण गरुडाला मारून रॉकी मुंबईचा डॉन होणार होता. बर जाते मी आता, बाकीच्या बायकांच्या चार चार सऱ्या भांगलून झाल्या असतील, तुमचं पुराण काही संपणार नाही. अहो मॅडम ऐका, पुढलं इंटरेस्टिंग आहे. रॉकीच्या आयुष्यात एक पाखरू येणार आहे. पाखरू म्हणजे? पाखरू म्हणजे रॉकीच्या आयुष्यात त्याची प्रियस येणार आहे. ऐका पुढं सांगा सांगा, आता तर खरी मजा येणार आहे. रॉकी बेंगलोर मध्ये पोहोचला. सलाम रॉकी बाय. काय जा पाडलंस की मला? साहेब पुढे जाय नको, पुढे रस्ता बंद आहे, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. का काय झालंय पुढे? थांब बघून येतो. साहेब पुढे जाऊ नका, ती पोरगीला डेंजर आहे. अरे त्याच्यापेक्षा मी डेंजर आहे, रॉकी बाय म्हणते मला. आलोच ए छमिया. काय रे, आय लव्ह यू जॉन लिव्हर. आपलं जानेमन बोकडा तोंड बघितलंस का अर्षात? लागला आय लव्ह यू म्हणायला. चल निघ, भरती जाऊ दे पेप्सी दिक मला खायला. नाव काय तुझं? रॉकी. रॉकी मग वड्याला जाऊन एवढा एवढा गु खाकी. लागला पेप्सी मागायला. चल नी घेत. अपमान, रॉकीचा अपमान. ए पोरे, तुला दाडी गुंडळून मारेन मी. हाणार याला. ए तुमच्या त्रास. कुठं हवेत गोळ्या मारतोय? इकडं आहे आम्ही. आईच्या गावात सापडला तू वाटत. अरे बघताय काय, हाणार याला. ए पुसनाया, तुला सांगत होतो का नाही, आपल्याशी वाकड तिची नदीवर लाकड. सांगत होतो या पुरगीच्या नादाला लागू नका. रॉकी भाईचा पाक बॉकी काढला. बरोबर. तुमच्या केजीएफच्या रॉकीचा तर बुकना चोडवला त्या पुरीनं. ऐका मला वाटलं चुम्मा चाटीवाली काहीतरी लव्ह स्टोरी असेल. सगळा मूड घालिवला त्या हिरोईनीनच मारलं रॉकीला. अरे कुत्रे, तू अजून हितच वय, तुला सरबत आणाय सांगितलं होतं ना, जा जा सरबत. बर मॅडम पुढं ऐका, पुढं लय भारी आहे. अहो आवरा लवकर, एक पार्टी तरी भांगलायला जाते, म्हणजे अर्ध्या दिवसाची तरी हाजरी मिळेल, नाहीतर मालकील खुरपं घेऊन मला मारायला. बर ऐका, परत एकदा रॉकी त्या मुलीला जबरदस्तीनं कार मध्ये घेऊन गेला. ए रॉकी कुठे घेऊन निघालायस मला? अड्ड्यावर घेऊन निघालोय तुला. आज बस ना तू भंगार गोळा करायचा यायचस आणि म्हणायचंस केसावर पैशावर भंगारवर फुग घ्या फुग केसावर फुग. हे गप, मी नाही जाणार भंगार गोळा कराय. ए तोड बंद कर, तू जायचं भंगार गोळा करायला. गाडी काढ के बाजूला, गाडी काढ बाजूला. चल ए गाडी काढ, वाटत नाही. ए बुरट्या, दिवाळीतलं फटाकडं वाजवायची बंदूक दाखवून ब्या, दाखवू नको. एकदा सांगितलं ना गाडी बाजूला घे, नाहीतर चड्डी वली असल्यापर्यंत मारीन. सॉरी सॉरी दादा, त्या मावशींचा पाव पडला होता म्हणून गाडी मध्ये लावल्या. पाव उचलून येतो गाडी काढतो. थांब हा, चला आवर पटकन. बरोबर. ए माई, मला या पावाची किंमत चांगलीच माहित आहे.
ह्यो पाव तुझ्या हातातनं पडल्यावर ह्या पावासाठी तू किती तडपडत होतीस ती मी या गाडीतनं बघितलं. माई इस मतलब के पीछे भागने वाली दुनिया कोणासाठी थांबत नाही. तू ह्या लोकांचा विचार करू नको, मी पण नाही करत विचार. हा एक नंबर पाव आहे, वडाच लागला एक नंबर लागला असता. अरे कुत्र्या तुला उठला पोर तुला, मला वाटलं पाव पुसून तू मला खायला देणार आहे पण तूच खायला बुरट्या. तूच खाल्लास विट्या बाईचा पाव. होय लय भुका लागलेल्या. खाल्लंच गाडवा फुकटच, खाल्लंच गाडवा फुकटच. के जी एफ खाल्लंच गाडवा फुकटच. यावर मी माझ्या पुस्तकाचं नाव के जी एफ असं ठेवलं. अहो पण तुमच्या के जी एफ च्या रॉकीला जाईल तिकडे चुकून काढतात. ऐका मॅडम पुढे लय मारे. अरे मशे तुला आमच्या राहण्याला जायला सांगितलं इथं काय थपट होत बसले. अरे नासक्या बैला, मी केजी कुठं पुढे चुम्माच्या ठेवते का बघायचे. ए बिनगुडाच्या तुला सरबत आणायला आलं होतं ना, आण जा की. ए गप्पच मॅडम, काहीतरी डोक्ष्यातच ट्रेक आली. इथं मला लव्ह स्टोरी होते का बघायची रॉकी बाईची. आणि तू मामा पुढे कंटिन्यू कर. रॉकी गरुडाला भेटायला बेंगलोरला गेला आणि रस्त्यातच त्याला पोलिसांनी अडवलं कारण त्या लायसन्स नव्हतं. मग पोलीस त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेला. अरे दाढीवाल्या बुवा, लायसन्स कुठे तुझं? ढाकून घे. पाच मिनिटात जुटदार घेऊन येते, दम काढा जरा. आला बघा भाई तुमचं लायसन्स बघा. ए इकडे आता लायसन वरच रॉकी नाव वाचून कसं थरथर कापतंय बघ. ही बुरट ब्रँडच झालंय तर रॉकी नावाचा. रॉकी आता पाया पडते भावा. त्या पोलिसांनी लय चोप मार दिला मला. जा ती ट्रायपोडची बंदूक घेऊन ये, पोलीस स्टेशन उडी होणार आहे गोळ्या घालून. आण लवकर. आता बघ गोळ्या घालून उडी होतो कशी. ओयच्या गावात बाबा कंटिन्यू गोळ्या मारल्यामुळे बंदुकी नळी लय जोरात तापल्या. मला सिगरेट वाढायची पण तालाब झाल्या. लागलीच त्या नळीला सिगरेट लावतो पिटी होतो. भाई लाईटर आहे का माझ्याकडे? लाईटरनं पेटवा की गबस बुरट्या. नळी लावून पिटीवर आहे तीच माझी स्टाईल आहे. आता बघ कस पिटू ते. त्याला म्हणते ती ताकद. सिगरेटच्या नादात बघा भाई, तुम्हाला सांगत होतो असलं स्टंट करू नका. सा चला आता बर जाते मी. आता तुमच्या रॉकीच्या सारखं काहीतरी अंगल येत आहे वाटत. अहो मॅडम ऐका, त्यानंतर रॉकीनं गरुडाला मारलं पण अजून एक डाकू आल्याला अधिरा. त्याला मारायला कोण तयार होईल नव्हतं. मग झालं का नाही कोण तयार? सांगते ऐका, सांगतो ऐका. ए फुकणीच्या, त्यो आदिरा कुठं आहे रे? त्याला चुपून काढणार आहे मी साल्याला. बाळा आदिराच्या नादाला लागू नको, तुला बदिरा करून फुकून टाकल. फुकून टाकल? अरे सुकाळीच्या, मी काय कमी आहे? मी राखी म्हणते ती बुकी देणार त्याला, सोडणार नाही. आणि हो सगळा भांगारचा धंदा मी काबीज करणार आहे. हसू नको. बर म्हणजे तू आदिराचा मार खाऊनच जाणार आहेस वाटते. ए मी नाही भेटते आदिराला. ही सगळं भंगार आदिराच्या मालकीचा आहे. इकडे भंगार पत्रा लोखंड, आय डोंट लाईक इट, आय अवॉइड इट. बट तांब्याची भांडी पितळची भांडी लाईक्स मी, आय कांट अवॉइड. ती इकलव लय पैसे येते ती. ओए आदिराला वाटत काम कर, काम कर, काम कर. यो आदिरा वी, तो तर अर्धा लिंबू वाटतोय आणि यो मला मारणार वी. मी नव आदिरा, तो बघ तो माग आदिरा. आईच्या गावात यो आदिरा वी, आता मला आवळून मारणार म्हणजे बरं द्या बाबा. कोण आहे रे तुम्ही चिकने? बाई यो राखी तुम्हाला मारायला आहे. हाय मला मारणार रे. आईच्या गावात बॉडी कडेगत आणि आवाज बायगत. सॉरी सॉरी बाई. आता बोल सुकाळीच्या, मला मारणार आहेस मी फोकणीच्या. आता कसं झालं? सगळा भंगारचा धंदा मला पाहिजे. चाल लवकर.
ट्रक भर आणि मला ते भांगार सगळे नंतर गोळे घालेन. थांब 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 थांब, तुला दोन्ही हातात चापटून मारतो म्हणजे तुझी दहशत कमी होते. हा तू चुल्ल कोणा तर गोळी घालीन तुला. माकडा असतोयस काय? थांब घालतो. सॉरी सॉरी. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.